जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 293 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 26, शनिवार पेठ 6, गुरुवार पेठ 1, सोमवार पेठ 3, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 2, सदाशिव पेठ 1, संगमनगर 1, कृष्णानगर 1, प्रतापगंज पेठ 1, सदर बाजार 4, गोळीबार मैदान 3, यादोगोपाळ पेठ 1, विसावानाका 2, विकासनगर 1, गोडोली 6, गडकराळी 1, संभाजीनगर 1, शाहूपुरी 4, शाहूनगर 2, सोनगाव 1, कनेर 1, खोजेवाडी 6, राजापुरी 1, खेड 2, मोरेवाडी 1, सैदापूर 1, जैतापूर 1, कोंडवे 3, दौलतनगर 4, जकातवाडी 1, लिंब 1, पाडळी 1, नागठाणे 3. कराड तालुक्यातील कराड 6, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, विंग 1, केसेपाडळी 1, गोळेश्वर 3, मलकापूर 3, सुरली 1, अने 1, घोगाव 2, कुसूर 2, कर्वेनाका 1, रेटरे बुद्रुक 1, वाखन रोड 2, उंब्रज 1, पाली 1, रुक्मिणीनगर 1, सैदापूर 1, खराडे 1, चिखली 1, कबीरवाडी 1, मसूर 1, एनके 1. फलटण तालुक्यातील फलटण 3, उमाजी नाईक चौक 1, शुक्रवार पेठ 1, दत्तनगर 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 4, लक्ष्मीनगर 4, संजीवराजनगर 2, नारळीबाग 1, गिरवीनाका 3, तरडगाव 1, वाखरी 1, जाधववाडी 2, विचुर्णी 1, सोनोडी खुर्द 1, आसू 1, हनुमंतवाडी 1, उपळवे 1, कोळखी 1, मारवाड पेठ 1, तावडी 2, वडगाव 1, बिरदेवनगर 1, गजानन चौक 1, धावली 1, पुजारी कॉलनी 1. मान तालुक्यातील मारडी 1, तेलदरा 1, मलवडी 1, गोंदोरे बुद्रुक 1, खंडाळा तालुक्यातील लोणंद 2, खंडाळा 6, अहिरे 1, शिरवळ 1, जावळे 1, नायगाव 1, शिरवळ 4. वाई तालुक्यातील वाई 2, यशवंतनगर 1, धर्मपुरी 5, पसरणी 2, गंगापुरी 1, पाचवड 1, जावली तालुक्यातील जावली 2, सायगाव 1, ताळेमाळ 1, कुडाळ 1, खटाव तालुक्यातील पुसेगाव 3, गुरसाळे 1, पुसेसावळी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 4, एक्सळ 4, त्रिपुटी 1, तडवळे 1, लासुळणे 2, जळगाव 1, नलवडेवाडी 4, नांदवळ 2, वाटा स्टेशन 4, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 5, गोणसपूर 11, रांजणवाडी 1, पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 2, मावशी 1, मालदन 1, सुतारवाडी 2, सुरेशवाडी 1, इतर 9, जाधववाडी 1, खावली 1, तत्ली 1, विखरी 2, देगाव 2, किकली 1, वहागाव 2. बाहेरील जिल्ह्यातील पुणे 2, राजस्थान 1, जालना 2, 2 बाधितांचा मृत्यू. जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये राजुरी तालुका फलटण येथील 55 वर्षीय पुरुष व शुक्रवार पेठ कराड येथील 70 वर्षीय महिला अशा एकूण 2 बाधितांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असल्याचे डॉक्टर चव्हाण यांनी कळवले आहे. एकूण नमुने 3,89,669, एकूण बाधित 62,875, घरी सोडण्यात आलेले 58,582, मृत्यू 1,889, उपचारार्थ रुग्ण 2,404.